नाशिक श्रमिक सेनेच्या 12 जुलै रोजी गोल क्लब मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य रिक्षा चालकांचा मोर्चा होता, परंतु महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी पासिंग करिता प्रमाणपत्रासाठी आरटीओ प्रतिदिन 50 रुपये दंड आकारत होते, तो 50 रुपये दंड आकारणी मुख्यमंत्री यांनी विधानसभेत रद्द केली आहे। म्हणून श्रमिक सेनेच्या वतीने रिक्षा चालकांना पेढे वाटून फटाक्यांच्या आतिषबाजी शालिमार चौकात जल्लोष करण्यात आला। गेल्या अनेक दिवसापासून नाशिक शहरातील रिक्षा असेल टॅक्सी असेल यासाठी काम करणाऱ्या अनेक संघटना या एकत्र आल्या होत्या। त्यातून एक महासंघ स्थापन झाला आणि त्या महासंघाच्या माध्यमातून उद्याकडे एक मोठं मोर्चाचं आयोजन केलेलं होतं, भव्य दिव्य मोर्चाचं आयोजन केलं होतं, ज्यासाठी नाशिकमधील सर्व युनियनचे पदाधिकारी कामाला लागलेले होते। प्रत्येक जणांनी आपल्या आपल्या स्टँडवर जाऊन लोकांना सांगितलं होतं आणि त्यामुळे हा मोर्चा एवढा मोठा भव्यदिव्य होणार होता। ते सरकारच्या लक्षात आल्यानंतर सरकारने आज दुपारी 3:30 वाजता जे 50 रुपये जी पेनल्टी लावलेली होती पर डे प्रमाणे, ज्या गाड्यांची पासिंग झालेली नाही अशा लोकांसाठी ती पेनल्टी त्यांनी माघार घेतलेली आहे। आणि माघार घेतल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामधून जो निरोप आला त्या निरोपानुसार आम्ही आताच जिल्हाधिकाऱ्यांची मीटिंग घेतली आणि मीटिंग घेतल्यानंतर आमच्या ज्या उर्वरित ज्या मागण्या होत्या का जे रिक्षा असेल टॅक्सी असेल टेम्पो असेल यांच्यासाठी अधिकृत स्टँड मिळायला पाहिजे, त्या स्टँडसाठी साहेबांना आम्ही विनंती केली। दुसरी एक मागणी होती का आरटीए कमिटीमध्ये प्रत्येक युनियनच्या वतीने 2 पदाधिकारी असतात, ते पदाधिकारी घेतल्यानंतर हे जे एकतर्फी निर्णय होता ते होऊ नये याकरता आरटीए कमिटीमध्ये 2 लोकांची नेमणूक करावी। आणि तिसरी एक मागणी होती मीटरमध्ये कॅलिब्रेशन 2000 रुपये जो दंड होता तो माघार घ्यावी, यासाठी या आठवड्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी आरटीओ जिल्हाधिकारी स्वतः पोलीस कमिशनर आणि NMC यांच्या सगळ्यांशी एक आणि युनियन संयुक्त बैठक या 2-3 दिवसात ठेवलेली आहे आणि त्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या मान्य करायचं त्यांनी कबूल केलेलं आहे। त्यामुळे उद्याचा होणारा जो मोर्चा आहे तो स्थगित करून थांबवण्यात आलेला आहे आणि मी सरकारचे आणि इतर सगळ्यांचे युनियनचे पदाधिकाऱ्यांचे आभार मानतो। जय हिंद जय महाराष्ट्र। उद्याचा जो सर्वपक्षीय मोर्चा सन्माननीय सुनील भाऊ बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वपक्षीय जेवढेही रिक्षा चालक आणि टॅक्सी चालकांचे जेवढेही प्रतिनिधी आहेत नाशिक शहरातले तेवढे सर्वच्या सर्व उद्याच्या या आंदोलनात सहभागी होणार होते, परंतु मुख्यमंत्री साहेबांनी ज्या पद्धतीने तात्काळ आमच्या ह्या रिक्षा चालक टॅक्सी चालकांच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्यांचं कुठंतरी पुनरावलोकन करून आमचा हा जो शोषित पीडित समाज घटकातील जेवढेही रिक्षा आणि टॅक्सी चालक असतील अशा सर्वांना तात्काळ निर्णय घेऊन जो या ठिकाणी मोर्चाचा जो काही इम्पॅक्ट असेल हा इम्पॅक्ट हा लोकांच्या आणि जनभावनेच्या जर विचार केला तर त्या जनभावनेच्या विचारांशी आणि त्यांच्या कौटुंबाशी खेळणारा होता। म्हणून आम्ही या ठिकाणी जो या ठिकाणी टॅक्स जो कुठलाही विचार न करता हा टॅक्स लावण्यात आला होता त्या टॅक्ससाठी आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी ताकद लावली होती। उद्याचा मोर्चा हा पूर्ण नाशिक शहरामध्ये एक मोठा मोर्चा होणार होता, परंतु आमच्याही लोकांच्या अशा भावना आहेत की आम्हालाही कुठं नाशिकला कुठं वेठीस धरणं आवडत नाही, कारण आम्ही सर्व लोक या नाशिककर असल्या कारणाने आम्हाला सगळ्यांना या नाशिकची जाण आहे। म्हणून आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की मुख्यमंत्री साहेबांनी आमच्या मोर्चाच्या आज जर या ठिकाणी निर्णय घेतला तर आमच्या समितीने ठरवलंच होतं की या निर्णयाचं स्वागत करून आम्ही आमचा मोर्चा स्थगित करू। आमचं हे उद्याचं आंदोलन आमच्या सर्व समितीच्या सदस्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी स्थगित करीत आहोत। यावेळी श्रमिक सेनेचे प्रमुख सुनील बागुल, बाळासाहेब पाटक, अजय बागुल, मामा राजवाडे, शशी उणवणे तसेच श्रमिक सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते। NCN न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।